तो माझे आई वडील मजुरी करणारे होते माझी आई शेतामध्ये शेतमजुरी करायचे आणि वडील गवंडी काम करायचे ज्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये माझं घर एवढ्या ठिकाणी गळायचं की आम्हाला म्हणजे झोपण्यासाठी देखील जागा नाही राहायची मला एक एका होतं माझ्या कामाला जाते त्यावेळेस मी तिला बघायचो आणि तेच माझ्यासाठी फार मोठं मोटिवेशन होतं ट्वेंटी ट्वेंटी आल्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी मॅच सारख्या माझ्या आयुष्यात विकेट्स पडायला लागतो पहिली विकेट पडली की माझा पंचवीस फेब्रुवारीला ऍक्सिडेंट झाला पुण्याकडे येत असताना त्यावेळेस पडलो तर जसं पडलो तर मी आयुष्यात तिथून पडतच चाललेलो होतो ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी त्या कवितेतल्या व्यक्तीची जशी काणी होती तसं त्याच्या डोक्यावरती पाणी होतं तसं माझ्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर झालेला होता पिक्चर मध्ये डायलॉग आहे ना आता माझी सटकली ती सटकली ज्यावेळेस ना ती थंती ती लिडरच्या आयुष्यात येतील आहे तो मंगताय ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं मंगता आहे तो मंगता येईल ना मित्रांनो तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलला निघून जा नमस्कार गुलशन कुमारजींची एक खूप मस्त लाईन आहे सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही मेरी कोशिश ए है की ये सुरत बदलनी चाहिए आणि तीच सुरत मी मागच्या दीड वर्षापासून ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहे नाव निलेश जाधव फाऊंडर ऑफ ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी मित्रांनो ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला माझ्या जीवनाचा संघर्ष तर कळलंच बट त्यासोबत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसा बदल करू शकतात हे नक्की तुम्हाला कळणार आहे तर मी एकदम साधारण घरातून येतो माझे आई वडील मजुरी करणारे होते माझी आई शेतामध्ये शेतमजुरी करायचे आणि वडील गवंडी काम करायचे माझ्या आईला जो पगार मिळायचा तो होता दीडशे रुपये आणि माझ्या वडिलांना मिळायचा साडेतीनशे रुपये अशा परिस्थितीतून मी आलो ज्यावेळेस मी कॉलेज करत होतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस मला असं वाटायचं की आपण काहीतरी करायला पाहिजे कारण बघा आपले ज्यावेळेस स्वप्न मोठे असतात त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी झोपून देत नाही कारण माझ्यासाठी मोटिवेशन माझ्यासाठी इन्स्पिरेशन माझ्यासाठी परसेप्शन दुसरं काहीच हो नव्हतं कारण मी अशा घरामध्ये राहायचो ज्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये माझं घर एवढ्या ठिकाणी गळायचं की आम्हाला म्हणजे झोपण्यासाठी देखील जागा नाही राहायची म्हणजे दहा बाय दहाच्या रूममध्ये राहिलेलो त्याच्यामुळे मोटिवेशन फार मोठी गोष्ट नव्हती हो कारण हेच मोटिवेशन होतं आज आपल्या पोरांना प्रॉब्लेम काय होतोय की आपल्याला एक्स्टर्नल मोटिवेशनची गरज पडती किंवा एक्सटर्नल इन्स्पिरेशनची गरज पडती एक्स्टर्नल मोटिवेशन आणि इन्स्पिरेशनची गरजच नाही जसं माझ्या आयुष्यामध्ये माझं घर हे खूप मोठं इन्स्पिरेशन होतं मी ज्यावेळेस संध्याकाळी कॉलेजवरनं घरी जायचो त्यावेळेस मी माझ्या आईला थकलेलं बघायचं कारण माझी आई सकाळी साडेपाचला उठायची आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम करून ज्यावेळेस घरी यायची त्यावेळेस मी तिला बघायचो आणि तेच माझ्यासाठी फार मोठं मोटिवेशन होतं अशा सिच्युएशनमधून मित्रांनो आलो कॉलेज कम्प्लीट केलं बीएससी बीएससी करता करता फार मोठे स्वप्न पडत होते कधी कधी टी व्ही बघ बघितल्यानंतर असं वाटायचं की हॅक्टर बनू कधी कधी क्रिकेटची मॅच बघितल्यानंतर असं वाटायचं की क्रिकेट खेळू कधी 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 एखाद्या बिझनेसमॅनला बघितल्यावर असं वाटायचं की मोठा बिझनेसमॅन बनू कधी कधी एखाद्या स्पीकरला ऐकल्यावर असं वाटायचं की मी मोटिवेशनल स्पीकर बनू असे खूप सारे करिअर माझ्या डोक्यामध्ये गोंधळ घालत होते पण मित्रांनो त्याच पिरियडमध्ये आपल्या मिडल क्लासच्या आयुष्यामध्ये जसं एक संधी तसं एक माझा मित्र माझ्या आयुष्यामध्ये आला आणि त्याला त्यांनी मला समजून सांगितलं की निलेश आता हे किती दिवस तू करणार म्हणून मित्रांनो तो कन्सेप्ट त्यांनी मला सांगितला तो होता नेटवर्क मार्केटिंगचा आणि तो कन्सेप्ट ऐकल्यानंतर मला पण वाटलं वाव की हाच एक कॉन्सेप्ट आहे की जो माझं जीवन बदलणार आहे माझी परिस्थिती बदलणार कारण माझा मित्र मला दाखवत होता एका पेजवरती एक की निलेश तू एका वर्षामध्ये एक करोड कमवू शकतो तू घेऊ शकतो तू ऑडी घेऊ शकत होतो पण मला त्यावेळेस माझी बीएमडब्ल्यू ऑडी किंवा माझं करोड रुपये दिसत नव्हते मला एकच दिसत होतं की माझी आई जी कामाला जाते तिचं काम बंद होऊन होऊन जाईल माझं पावसाळ्यामध्ये जे घर गळत ते मी ऍटलीस्ट थोडंसं चेंज करू शकतो आणि पाव जे मला पैशासाठी रडावं लागतं मार्केटमध्ये पैशासाठी जी माझी व्हॅल्यू कमी होती ती ऍटलीस्ट मला जपता येईल या उद्देशानं मी नेटवर्क मार्केटिंग कॉन्सेप्ट कॉलेजला असताना जॉईन केला आणि आपण बरेच जण त्या लेवलला करतो बट लक्षात ठेवा मित्रांनो एका वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये शॉर्टकटनी पैसा मिळत नाही लक्षात ठेवा शॉर्टकट हा तुम्हाला फार मोठा लाँग कट देत असतो म्हणजे तुम्ही इव्हन रस्त्याने जरी चालतो ना आपण त्यावेळेस आपण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतो पण कदाचित तो रस्ता खराब असतो म्हणून जर आपण मोठ्या रस्त्याने जायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला शॉर्टकटनी लागतो म्हणून शॉर्टकट मारू नका मी माझ्या आयुष्यामध्ये शॉर्टकट मारला होता आणि मग मी कॉलेजचा डिसिजन घेतला सोडून द्यायचं मग नंतर मी बीएससी कंप्लीट केला परत प्रत्येकासमोर जो प्रश्न पडतो की आता करायचं काय तर मग मी सुरुवात केली की आता आपण काहीतरी वेगळं करू बट करायचं तर पैसे लागणार पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी डिसिजन घेतला की आपल्याकडं आपला जो स्किल आहे बघा ज्या वेळेस आपण ह्या ह्या एजमध्ये असतो कॉलेजच्या किंवा बॅचलरच्या किंवा पंचवीस वर्षापर्यंत असतो तर आपण आपलं स्वतःचं पोटेन्शियल ओळखलं पाहिजे माझं स्वतःचं पोटेन्शियल होतं बोलण्याचं स्किल म्हणजे मी जर पाच लोकांना दहा लोकांना वीस लोकांना शंभर लोकांना जर व्यवस्थित बोललो तर ते लोकांना आवडत होतं मग मी तो डिसिजन घेतला की आपण काय करू की आपण असं प्रोफेशन निवडू की ज्याच्यामध्ये बोल नाही बोलण्यासाठी मित्रांनो पैसे लागत नाही म्हणून तुम्ही तुमचं प्रोफेशन निवडा निवडा तुम्ही तुम्ही तुमचं पॅशन तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी मिळत जातील आणि मोठे होत जाल मग मी माझ्या कोचिंग सुरुवात केली शिकवायला सुरुवात केलं सुरुवात केली होती मित्रांनो सात हजार रुपयापासून ते पण मी माझ्या दाजींकडून घेतले होते लिटरली सांगतो त्यावेळेस मी माझ्या क्लासचे जे बोर्ड लावला होता ना त्याचे ज्या फ्रेम आहे ते आमच्या तिथे खूप मोठी रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे त्याचे खूप सारे बोर्ड असायचे जे त्याचा बोर्ड मी चोरलेला होता सिच्युएशनमधून मी आलो बट व्हिजन फार मोठं होतं की एक दिवस मी ज्यावेळेस त्या कॉ आजूबाजून फिरायचो तर मी ठरवलेलं होतं की एक दिवस ह्या कॉलेजमधले सगळे मुलं माझ्याकडे राहील म्हणजे तुमचं व्हिजन तुमच्याकडं कर पाहिजे कारण ज्यावेळेस मी क्लास घेण्याचं डिसिजन घेतला त्यावेळेस बरेच जण म्हटले की हे लागतं ते लागतं तुझ्याकडे ते नॉलेज आहे का तू एम एस सी कम्प्लीट केलेलं आहे का तू आय आय टी एन आहे का तू कसं इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सला शिकवणार तू कसं नीटच्या एंट्रन्सला शिकवणार बट मित्रांनो व्हिजन क्लिअर होतं मला बाकी काही दिसत नव्हतं मला एकच दिसत होतं माझ्या कामाला जाते माझे वडील कामाला जात आहे त्याच्यानंतर माझा पैशाचा प्रॉब्लेम आहे मला जर हॉस्पिटलला रुपये लागले तर ते पण माझ्या घरच्यांकडं अफोर्ड करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती मग ह्या सगळ्या गोष्टी मला दिसत आहे म्हणून मला बाकी काही दिसत नव्हतं म्हणजे जर तुम्ही यंगस्टर असाल तर तुमचा फोकस एकदम क्लिअर पाहिजे लोक तुम्हा तुम्हाला सुरुवातीला विरोध बनणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातूनच विरोध होणार आहे हे बघा एक सिम्पल मार्केटचा रूल सांगतो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये सांगताल की मी दहा हजार रुपये कमवतो हो त्यावेळेस लोक तुमच्यासाठी ॲटलिस्ट हसाल ओके गुड ज्यावेळेस तुम्ही म्हणचाल की मी पंचवीस हजार रुपये महिना कमवतो हो लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला सुरुवात करतील पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना की महिन्याला एक लाख कमवल महिन्याला पाच लाख कमवल महिन्याला पन्नास लाख रुपये कमवल लोकं सामून घेतील कारण मित्रांनो त्यांचा माइंडसेट तेवढा नाही आहे कारण तुमचा माइंडसेट तुमच्याकडे ठरलेला पाहिजे मी ठरवलं होतं की मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून एका इन्कमला सेट व्हायचा आहे मग तो मी ठरवलेला होता त्याची पाईपलाईन मला माहिती होती ती लोकांना माहिती नव्हती म्हणून मला पण रिजेक्शन आले जसे की तुम्हाला पण येऊन जातील मग हे रिजेक्शन बघून बघून मला फरक पडत नव्हता कारण मला माझे प्रॉब्लेमच होते कारण मला मोटिवेशनची गरज नव्हती आज बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर मी व्यवसाय करायला पाहिजे की मी नोकरी करायला पाहिजे बघा डिपेंड तुमच्यावर असतं आता काहींना जर व्यवसायमधून माझ्या इथं असेल तर व्यवसाय करा व्यवसाय करताना जर तुम्हाला मोटिवेशनची गरज पडत असेल तर व्यवसाय नका करू तुम्हाला नोकरी नोकरीमधून आनंद मिळत असेल तर नोकरी करा आज ट्रेंड चाललेला आहे की व्यवसायामधून हा कारमध्ये फिरतो तो बंगल्यात राहतो काही नाही आहे प्रत्येक स्ट्रगल वेगवेगळं आहे लक्षात ठेवा आपण काय करतो माहिती आहे का आपल्याला वाटतं आपण कॉलेज जस्ट कम्प्लीट करतो कॉलेज कम्प्लीट केल्यानंतर आपण कॉलेजला पास होताना पण मित्राचं पाहून लिहितो मैत्रिणीचं पाहून लिहितो किंवा कधीतरी कॉप्या करतो आपल्याला वाटतं की तो जो पेपर आहे तो कॉपी करून पास होतो कारण सगळ्यांची क्वेश्चन पेपर सेम आहे पण प्रत्येकाचं आयुष्य इथं वेगवेगळं आहे म्हणून इथं कॉपी करू नका इथं जर एखादा बिझनेसमॅन बनतोय तर मग बिझनेसचा तुम्ही त्याला बघून जर कॉपी करून त्या बिझनेसमध्ये येत आहे तुम्ही कदाचित सक्सेस न होऊ शकता जर तुमच्यामध्ये पॅशन असली तर किंवा होऊ शकतं तुम्हाला मोटिवेशन ची गरज नाही पडली तर म्हणून हे तुमच्यावरती डिपेंड आहे इथं कॉपी करायला जाऊ नका कारण जीवनाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला इथं प्रत्येकाला क्वेश्चन पेपर वेगवेगळे आहे प्रत्येकाच्या ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या प्रत्येकाचं करिअर वेगवेगळं आहे प्रत्येकाचे स्ट्रगल वेगवेगळे प्रत्येकाच्या पोटेन्शियल वेगळं आहे म्हणून ते बघा त्याच्यानंतर ज्यावेळेस मी सुरुवात केली क्लासला क्लास पण माझे चांगल्या प्रकारे रन व्हायला लागले बट मी कायम ऑप्टिमेस्टिक होतो कायम मी शिकत होतो बघा ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये फार मोठ्या लेव्हलला जायचंय तर प्रत्येकाला तुम्ही भेटा प्रत्येक नवीन नवीन आयडिया घ्या मी बघा कुठं पण जायचो तुम्ही सांगतो सर माझं नाव निलेश जाधव मी क्लासेस घेतो मी माझ्या ब्रँडला प्रमोट करत चालत होतो कारण बघा तुम्ही ज्यावेळेस तुमचा ब्रँड प्रमोट करताना त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत जातात मी सगळ्यांना सांगायचो सर मी स्पीकर आहे सर मी मोटिवेशनल स्पीकर आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही कायम सांगत चाला आणि जर तुम्ही बोललेच नाही तुमचं व्हिजनच लोकांपर्यंत कळालं नाही तर होऊ शकत नाही द सिक्रेट बुकमध्ये पण तुम्ही वाचलेलं आहे किंवा द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे बुक तुम्ही वाचलेलं असेल किंवा नसल तर ते वाचा त्याच्यामध्ये देखील तेच सांगितलेलं आहे की जे तुम्ही विचार करता ते होत असतं पण आपण विचारच करत नाही का बरं विचार करत नाही आपल्याला वाटतं होणार नाही विचार करताना छोटा का करता बघा तो परमेश्वर आहे तो परमेश्वर सिंपल तथाच तू म्हणायला बसलेला आहे तुम्ही जर म्हणले की मला शंभर कोटी पाहिजे फक्त परमेश्वर तथास तू म्हणणार आहे योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला त्या लेवलला बनवून दे सिंपल गोष्ट लक्षात ठेवा हो। बरेच जण इथं थिंक करतात बट ऍक्शन्स कमी असतात ज्यावेळेस तुमच्या थिंकिंगमध्ये आणि ॲक्शनमध्ये गॅप येतो ना गॅप त्यावेळेस अचिव्हमेंट्स नाही होत ज्यावेळेस थिंकिंग आणि ॲक्शनमध्ये ब्रिज बनतो तुमचा ब्रिज त्यावेळेस ॲटोमॅटिकली तुमच्या अचिव्हमेंट्स होतात म्हणून लक्षात ठेवा तुमच्या थिंकिंग आणि ॲक्शन्समध्ये मध्ये काय पाहिजे तुमचा ब्रिज बनला पाहिजे आणि ज्या माणसांचा जे सक्सेस झालेले लोक आहेत त्या लोकांचा जर ऍक्शन आणि थिंकिंग मध्ये ब्रिज बनलेला आहे म्हणून ते सक्सेसफुल तुम्ही कुठले पण घ्या मग आपण म्हणतो की आपले धीरुभाई अंबानी रिलायन्सच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरत होते आज एवढं मोठं पासष्ट हजार एम्पायर बनून गेले ज्यावेळेस ते गेले होते एक इंडियाला रिव्हॉल्युशन करून गेले का बरं झालं कारण त्यांच्या ते कायम धीरूभाई अंबानींना पण तुम्ही ऐका आणि ते कायम तुम्हाला ते सांगता की तुमच्या डिसिजन आणि मध्ये गॅप नको म्हणजे तुम्ही जे थिंक करतात तो डिसिजन घ्या आणि त्याच्या ऍक्शन्स घ्या तुम्ही बनून जाल जसं की मी घेतलं होतं त्याच्यानंतर तुम्ही प्रमोट करत चला मित्रांनो पोटेन्शियल खूप चांगलं होतं म्हणून मी चहाची सुरुवात केली चहाची सुरुवात करताना मला चहा आवडत होता म्हणजे पर्सनली असं नाही की मी मोटिवेशन मध्ये आलो आणि बघा ज्यावेळेस तुम्हाला एखादा गोष्ट आवडती त्याच्यानंतर येतं तुम्ही मार्केटमध्ये काय सॉल्व्हताय तुम्हाला जर तुमचा बिझनेस मोठा करायचा तर तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉब्लेम बघावा लागेल जो की मी बघितला होता दोन हजार अठरा साली मी जिथं क्लास घ्यायचो त्या क्लासच्या खाली एक चहावाला होता त्यावेळेस कल्चर असं होतं की तो एकाच बकेटमध्ये दिवसभर तेच पाणी वापरायचा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्याचं तेच पाणी असायचं त्याच्यातच बशा धुवायचा त्याच्यातच पातेले वॉश करायचा त्याच्यातच चालणी वॉश करायचा दुसरी गोष्ट त्याची टेस्ट पण मेंटेन नव्हती मग मी ठरवलं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा बघा इथं झालं काय की मला चहा आवडत होता कारण मी खूप खूप चहा भेट म्हणजे माझी मम्मी मला ग्लास भरून चालू पन भी पन भी आज पण मी ग्लास भरून चा पितो आणि त्यावेळेस पण प्यायचो ती माझी आवड होती म्हणून मी माझा एक प्रॉब्लेम मला त्यावेळेसच दिसला आणि बघा तुम्ही ज्यावेळेस तुमच्या आवडवरती विचार करायला सुरुवात करतात ॲटोमॅटिकली प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो म्हणून लक्षात ठेवा तो प्रॉब्लेम मी बघितला आणि त्याच्यावरती सोल्युशन आणलं आणि बिझनेसला आज मोठं बनवतोय आज माझ्या माध्यमातून एक साडेतीनशे पेक्षा जास्त लोक काम करत आहे माझ्या माध्यमातून दोनशे पेक्षा जास्त फ्रँचायझी ओनर फ्रँचायझी बुक करून त्यातले काही फ्रँचायझी ओनर पैसे देखील आहे त्यांचे स्वप्न साकार करताय मग या जर्नीमध्ये मित्रांनो झाली आपल्याला हे किती हाल झालेली अजिबात दिसत नाही आणि तुम्ही जाताल ना त्यावेळेस त्यांचा पाठीमागचा स्ट्रगल विचारा ग्रो मोशन चॅनल वरती बघत असाल तर याच्या स्टोऱ्या बघा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील त्यांच्या तर कहाणी ऐकताय पण त्यांच्या संघर्षाच्या कहाणी तुम्हाला ह्या चॅनल वरती बघायला मिळत आणि कंटिन्युअसली तुम्ही त्या लोकांना भेटतात आणि बघा आजकाल माझे मित्र सिंपल सांगतो माझे मित्र कोणी मुकेश अंबानी माझे मित्र कोण आहे गौतम आडानी साहेब आहे माझे मित्र कोण आहे रितेश अग्रवाले माझे मित्र कोण आहे विजय शेखर शर्मा आहे माझे मित्र कोण आहे राधाकृष्ण दमाने मग मी काय त्यांच्यासोबत रोज चहा प्यायला सकाळी सोबत असतो का ते माझ्या आउटलेटवरती चहा प्यायला तर नाही मित्रांनो त्यांच्या जर्नी सोबत राहा आणि नवीन नवीन रोज तुम्ही एक, एक एका माणसाला भेटत चालले एक पॉईंट घ्या तुमचा आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का आपला प्रॉब्लेम सिंपल आहे आपल्याला सगळं लगेच नॉलेज पाहिजे नॉलेजमध्ये इन्फॉर्मेशनमध्ये आणि एक्झिक्युशनमध्ये फरक आहे फार नॉलेज घेतलं त्याचं एक्झिक्युशनच प्रॉपर झालं झालं नाही तर सक्सेस नाही होणार तुम्हाला त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन एक्झिक्युशन करावं लागेल मग त्यावेळेस मी चहाचा प्रॉब्लेम बघितला चहा मार्केटमध्ये आणला खूप सारे प्रॉब्लेम्स आले मग त्यावेळेस माझ्याकडे मार्केटिंगसाठी मी वेगवेगळ्या टूल्स वेक वापरल्या बघा ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये काम करताय तर तुमच्या कंपनीचा पहिला मार्केटर तुम्ही बना दुसरी गोष्ट आज प्रत्येकाकडे मी तेच सांगतो की प्रत्येकाकडे आयडेंटी कार्ड आहे कुणाकडे आधार कार्ड असेल कुणाकडे वोटिंग कार्ड असेल कुणाकडे पॅन कार्ड असेल कुणाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल प्रत्येकाकडे आयडेंटी कार्ड आहे पण आपल्या स्वतःची आयडेंटिटी नाही म्हणून तुम्ही जर काम करताय ना आणि असं काही नाही की तुम्हाला बिझनेसमधून ते आयडेंटी मिळणार आहे तुम्हाला कदाचित ती जॉब मधून मिळू शकते जर जॉब वाईट तर सुंदर पिचाईला दोन हजार एकोणावीसशे एकोणाशे शहात्तर करोडचं पॅकेज जेवढे आप की आपले व्यावसायिक पण नाही कमवते मी पण नाही कमवते माझ्यासारखे माझ्यासारखी कित्येक व्यावसायिक नाही कमवते मग जॉब वाईट नाही आहे असं तुम्ही ट्रेंडिंगमध्ये नका चालू की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे तुम्हाला तुम्ही तुम्हाला आनंद ज्याच्यातून मिळतो ते करा तुम्ही खूप मोठ्या लेवलला पोहोचून नसाल मग मी चाची सुरुवात केली मार्केटिंगसाठी छोटे छोट्या टूल्स वापरल्या मी तीन हजार पत्रिका वाटल्या पूर्ण मार्केटमध्ये जाताना मी असं नॉर्मली गेलोच नाही मी मस्तपैकी माझ्या टीमला किंवा माझे जे मित्र होते त्यांना माझ्या क्लासच्या काही स्टुडंटला मी ब्लेझरवरती पाठवलं आणि त्यांना जाऊन सांगितलं की सर माझं चहाच्या दुकानाचं ओपनिंग आहे तुम्ही या तिथं मित्रांनो ह्या कदाचित ह्या आयडिया मला व्हायरल झाल्या म्हणजे माझं फोर्थ डेला काउंटर चौदा हजार होतं सात रुपयाचा चहा विकून माझं काउंटर चौदा हजार हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती आणि ज्यावेळेस तुम्ही छोट्या छोट्या बघा वेल बिगन इज हाफ डन म्हणजे होऱ्यास कायम सांगतो का बरं सांगतो की तुमच्या कामाची चांगली सुरुवात सुरुवात नाही चांगली सुरुवात ही तुमचं अर्धं काम करून टाकते म्हणून सुरुवात तर करा पण चांगली करा छोट्या छोट्या गोष्टींचं प्लॅनिंग करा मग त्यानंतर खूप सारे प्रॉ प्रॉब्लेम्स येतील बघा माझ्या आयुष्यात पण नंतर मग एकदम छान सुरू झालं मग मी वर्षभर त्याच्यावर प्लॅनिंग केलं की जानेवारी महिन्यामध्ये काय पाहिजे फेब्रुवारीमध्ये काय पाहिजे मार्चमध्ये काय पाहिजे जसं की पुढे जात होत चहाचा सेल कमी तर म्हणून मग मी नंतर लस्सी ऍड केली आणि एवढं सगळं मी एकदम परफेक्ट एक वर्षामध्ये मॉडेल बनवलं मॉडेल मी जसं की लॉन्च करणार जसं दोन हजार वीस आलं तसं माझ्या आयुष्यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी आल्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी मॅच सारख्या माझ्या आयुष्यात विकेट्स पडायला लागले पहिली विकेट पडली की माझा पंचवीस फेब्रुवारीला ॲक्सिडेंट झाला पुण्याकडे येत असताना त्यावेळेस पडलो तर जसं पडलो तर मी आयुष्यात तिथून पडतच चाललेलो होतो मग मी पडलो त्याच्यानंतर मित्रांनो मी, मी दहा लाख रुपये लोन केलं आपल्या व्यावसायिकांचा प्रॉब्लेम काय की आपल्याला पाहिजे की आपल्याला वाटतं की बिझनेस सुरू झाला थोडंसं बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन यायला लागली लगेच लोन घेऊ लोन घ्या पण त्या लोनचा तुम्ही वापर कसा करणार आहे त्याचं रिटर्न्स कसं करणार आहे याचं प्लॅनिंग ठेवा नुसतं लोन घेऊ नका कारण प्रत्येक का बघा बँका तुम्हाला लोन देण्यासाठीच बसलेला आहे बट तुम्हाला त्याचं निवेदन कसं करायचं ते बघा मी लोन घेतलं मार्केटमध्ये टाकलं आणि कोविड आलं लॉकडाऊन आलं बंद झालं हे तर माझ्या हातात नव्हतं ऍक्ट ऑफ गॉड होतं आणि पूर्णपणे थांबलेलं था। होतं मित्रांनो त्यावेळेस एकच गाणं ऐकायचो शाबाशिया जेव्हा मिशन मंगलमधलं गाणं आहे प्रत्येक वेळेस स्वतःला मोटिवेट करायचो की हा आता बाउन्स बॅक होईल माझ्या टीमला पण तेच सांगायचो की बाउन्स बॅक करू 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 मित्रांनो एक महिना दोन महिने तीन महिने लॉकडाऊनच काही जात हो नव्हतं त्याच्यानंतर मित्रांनो त्याच पिरियडमध्ये माझी जी बाईक होती अक्षरशः मी बाईक अशा सिच्युएशनमध्ये घेतलेली होती माझ्या आईने ते डाऊन पेमेंट करायला देखील बचत गट उचललेलं होतं त्याच्यात मी डाऊन पेमेंट केलेलं होतं आणि हप्ते भरून भरून मी गाडी घेतलेली होती ही सिच्युएशन माझ्या आयुष्यात होती बट मित्रांनो मला माहीत होतं की मला पोहोचायचं कुठपर्यंत आहे आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या आयुष्यामध्ये गाडी चोरीला गेल्यानंतर मग परत एकदा नव्याने सुरुवात मग त्याच पिरियडमध्ये मध्ये मित्रांनो मी माझ्या सरांकडे गेलो आणि ज्यावेळेस सरांकडे गेलो त्यावेळेस सरांना मी माझी कहाणी सांगत होतो ही मला तुम्हाला एका कवितेतून सांगायची आहे कविता आहे कुसुमाग्रज यांची ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी त्या कवितेतल्या व्यक्तीची जशी काणी होती तसं त्याच्या डोक्यावरती पाणी होत तसं माझ्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर झालेला होता पुढं काय होईल कोविड संपल का नाही संपल संपला तर कसं बदलून येईल हे काहीच माहिती नव्हतं ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घाट्यात राहून मित्रांनो जशी गंगामाई म्हणजे पाऊस पडला त्याच्या आयुष्यात तसं माझ्या आयुष्यात कोविड आलेलं होतं गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेरवाशीनं पुरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मित्रांनो माझी बायको नव्हती पण मित्रांनो माझी टीम माझ्यासोबत होती ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेरवाशीनं पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळे आती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल भिजली होते नव्हते शारं गेलं मित्रांनो क्लासेस बंद झालेले होते त्याच्यानंतर माझं शॉप बंद झालेला होता माझ्या आईला परत एकदा कामाला जायला लागत होतं त्याच्यानंतर मला पण एका कॅन्टीनमध्ये कामाला जावं लागत होतं होते नव्हते सारे गेले बट प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले पण माझ्या डोळ्यांमध्ये मित्रांनो तो माझा कॉन्फिडन्स दिसत होता माझ्या डोळ्यांमध्ये माझं व्हिजन दिसत होतं की निलेश आपल्याला थांबायचं नाही आहे आपला प्रॉब्लेम आप अजून देखील सॉल्व्ह झालेला नाही आहे प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार संगे संघे घेऊन आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी बिन बांधतो आहे मित्रांनो परत एकदा कोविड कमी झालेला असल्यामुळं सुरुवात केलेली होती टीमला सोबत घेतलेलं होतं टीमसोबत काम करत होतो परत एकदा ते स्वप्न ठेवलेले होते ते पडलेले जे लोन होतं त्याचा विचार करत होतो ते कसं फेडायचं त्याच्यानंतर नवीन मार्केटमध्ये परत आपलं अस्तित्व कसं उभं करायचं ह्या पूर्ण विचार करत होता या सिच्युएशनमध्ये आमच्या सर म्हणे की निलेश तुला की मी पैशाची मदत करू का की त्या कवितेमध्ये पण तसंच आहे मित्रांनो खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा आणि ह्या कवितेने मित्रांनो निलेश जाधवला परत एकदा पडलेल्या पर अवस्थेतून परत एकदा उठवलं आणि सरांनी पण तो कॉन्फिडन्स दिला आणि सरांनी मला सांगितलं होतं एकवीस तुझ्या आयुष्यात असं येणार आहे की तुझं पूर्णपणे आयुष्य बदललेलं असणार आहे आणि तेच झालं मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये गुळाचा चहा आला आणि मी परत त्याच्यावरती काम केलं सगळ्यांच्या माध्यमातून काम सुरळीत सुरू झालं त्याची आम्ही चांगली रेसिपी बनवली बऱ्याचशा ट्रायल्स करून बघितल्या आणि एकदम सगळ्या गोष्टी परत सुरू पर मित्रांनो परत सेकंड लाट आली त्यावेळेस पण थकलेलो होतो त्यावेळेस पण डाऊन झालेलं होतं असं वाटत होतं की आता परत एकदा हे होईल बट मित्रांनो काही झालं नाही कारण मित्रांनो लढण्याची क्षमता येऊन गेलेली होती पुढे काय होईल कसं होईल मित्रांनो होता तो एकदम मजबूत झालेला होता त्यामुळे आम्ही परत एकदा ग्रो करू शकलो तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या स्टोरी मधून आज मी ग्रॅज्युएट गुळाच्या माध्यमातून दोनशे फ्रँचायझी पर्यंत म्हणजे माझ्या वयाच्या पंचवीस वर्षी दोनशे पर्यंत इट्स नॉट अ जोक पण मित्रांनो आम्ही याचं रिझन एकच होतं की आमचं व्हिजन ठरलेलं होतं आमच्या क्लेरिटी होती आता मित्रांनो माझ्या ह्या जर्नीमधून माझा संघर्ष आहे आता बघा बरेच जण म्हणतील की सर आता हा संघर्ष आहे आम्ही एक्झॅक्टली काय करायला पाहिजे मी तुम्हाला पुढच्या काही वेळेमध्ये तुम्हाला तुम्ही काय एक्झॅक्टली पावलं घ्यायला पाहिजे त्यावरती मी बोलणार आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करताना त्यावेळेस तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचा ऍटिट्यूड पाहिजे सगळ्यात अॅटिट्यूडच्या अगोदर तुमचं व्हाय क्लिअर पाहिजे की तुमचं तुम्ही ह्या बिझनेसमध्ये किंवा तुम्ही का करताय जसं माझं ठरलेलं होतं की मला माझी परिस्थिती बदलायची आहे हे जे दिवस मी बघतोय ते मला परत आणून द्यायचे नाही माझ्या आयुष्यामध्ये माझा जो प्रॉब्लेम होता तो मला सॉल्व्ह करायचा दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही काम सुरुवात करतात त्यावेळेस तुमचा अॅटिट्यूड ठेवा मी ज्यावेळेस ग्रॅज्युएटच्या सुरुवात केली ती त्यावेळेस पण ते सांगायचं की मला चाळीस हजार आउटलेट बनवायचे चाळीस हजार फ्रँचायझी बनवायची आहे मित्रांनो जर मी विचार करू शकतो मोठा चाळीस हजार म्हणून म्हणून मी खूप पुढं जाईल मित्रांनो आणि आज जर मी सुरुवात केल्यापासून एक ते दीड वर्षामध्ये मित्रांनो मी दोनशे पर्यंत आलो या वर्षाच्या पर्यंत पाचशे फ्रँचायझीपर्यंत पोहोचल त्याचा रिझन एकच आहे तुमचा ऍटिट्यूड ज्यावेळेस तुमचा दृष्टिकोन मोठा असतो ना त्यावेळेस तुम्ही खूप मोठ्या लेवल जातात छोटं एक्झाम्पल सांगतो ज्यावेळेस धीरूभाई अंबानींना नोकरी मिळाली नोकरी त्यांनी स्टार्ट केलं दुसऱ्या देशामध्ये दे। काम करत होते करता करता एवढे ऍक्टिव्ह होते तर त्यांचं प्रमोशन झालं त्यांच्या तिथल्या स्टाफने येऊन त्यांच्याकडे ते सांगितलं की त्यांच्या सिनियरनी की सर तुमचं प्रमोशन झालं आणि ज्यावेळेस प्रमोशन झालं त्यावेळेस त्यांनी ते रिजेक्ट केलं का बरं कारण ते म्हटलं की माझं काम तुम्हाला चांगलं वाटतंय माझं काम तुमच्या बॉसला चांगलं वाटतंय तर तेच काम मी माझ्यासाठी का नको तुम 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 करू तुमच्यासाठी का करू हा ॲटिट्यूड तुम्हाला मोठं करा ज्यावेळेस वाईक क्लिअर ॲटिट्यूड ठेवा ॲटिट्यूड ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या सेट करताना त्याच्यानंतर तुमचे बघा तुमचं एक वर्ष सेट कसं होतं माहिती आहे का तुम्हाला तुमचं वर्ष सेट करण्यासाठी तुम्हाला महिने सेट करावं लागतात महिने सेट करण्यासाठी तुम्हाला एक आठवडा सेट करावा लागतो आठवडा सेट करण्यासाठी साठी तुम्हाला तुमचा दिवस सेट करावा लागतो दिवस सेट करण्यासाठी तुम्हाला तुमची सकाळ सेट करावी लागते म्हणून ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठतात त्यावेळेस तुमचा ग्रॅटिट्यूड ठेवा ज्यावेळेस तुमची मॉर्निंग एकदम बेस्ट होईल ना मॉर्निंगला करायचं काही नाही एक्झॅक्टली ज्यावेळेस उठता ना तर लगेच सोशल मीडिया नाही बघायचं लगेच तुम्ही तुमचं व्हिजन आहे तुम्ही ग्रॅटिट्यूड ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली जे लोक तुम्हाला मदत करताय जी टीम तुमच्या सोबत काम करते त्यांचे तुम्हाला आभार मानायचे आणि ज्या देवानी तुम्हाला आजचा तो दिवस बघण्यासाठी मजबूर केलं ते तुम्हाला फॉलो करायचंय ज्यावेळेस तुमच्यामध्ये ग्रॅटिट्यूड येईल त्याच्यानंतर बरेच जण म्हणतात की सर बिझनेस करण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे बघा तुम्हाला बिझनेस जर करायचा असेल तर तुम्हाला ज्या फील्डमध्ये दोन गोष्टी असणार एक प्रॉब्लेम बघा त्याच्यावर सोल्युशन आणा त्याला एक्झिक्युशन करा बिझनेस मोठा बनल नसेल तर दुसरा काय ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला करायचं त्या लोकांना भेटा नक्कीच तुम्हाला सगळं नाही सांगणार बट छोटे छोटे आणि बघा सिंपल होण्याचं सिंपल रूल लक्षात ठेवा तुम्ही जे काम करताय ते डिसिप्लिन मध्ये करा कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही तुमच्या कामामध्ये एवढे मोठे होऊन जाल ना तुमचं व्हिजन बदललेलं असेल तुमचं माइंडसेट बदललेलं असेल तुमच्या अचिवमेंट बदललेलं असेल ज्यावेळेस तुमच्यामध्ये डिसिप्लिन असेल विराट कोहली काय विराट कोहली का विराट कोहली बनला, का विराट कोहलीला एका इंस्टाग्राम पोस्ट चे साडेआठ करोड मिळतात त्याचं कारण एकच आहे की विराट कोहली कन्सिस्टन्स आहे मागच्या आठ वर्षापासून विराट कोहली त्याचं जे वेट आहे ते फक्त अर्धा किलोनी व्हॅरी होत आहे एवढी डिसिप्लिन एवढी कन्सिस्टन्सी तेवढी कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या फील्डमध्ये द्या तुम्ही तुमच्या फील्डचे विराट कोहली बनाल त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही काम करत असतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या टीमला कधी विसरू नका किंवा ज्या लोकांमुळे तुम्ही पुढं जाता त्यांना कधी विसरू नका त्यांना कायम तुम्ही तुमचं ग्रॅटिट्यूड मानत जा एक दिवस तुम्ही तुमचा खूप मोठ्या लेवलला घेऊन जाईल आणि बघा कायम लक्षात ठेवा की तुम्ही जन्माला येताना आपण कशा घरात जन्माला आलो हे कुणी नाही बघणार आहे जन्माला येताना तुम्ही कुठल्या एरियात जन्माला आले हे तुम्हाला तुम्हाला कुणी विचारणार नाही पण मरताना तुम्ही तुमचे आईवडील कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे तुम्ही कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे ते तुम्हाला मॅटर करणार आज लोकांचा प्रॉब्लेम काय की आप आपण आपल्या पॅरेंट्सला किंवा आपल्या जनरेशनला आपण सांगतो की आपण करू शकत नाहीये अरे फार ते अवघड आहे फार ते तसं मित्रांनो अजिबात त्या गोष्टी नसतात लक्षात ठेवा मार्केटमध्ये तेच लोक सक्सेसफुल झालेले जे लोक लिडर झालेले आणि लास्ट चार एअर समजून घ्या पहिला एअर असतो लवर लवर म्हणजे काय तो फक्त तुमच्या त्यांच्या स्वप्नांवरती प्रेम करतो फक्त स्वप्नांवरती प्रेम करू नका तुम्ही घ्या बघा फक्त झोपतो मस्त पैकी हा एक दिवस माझी पण अशी मस्त मर्सडीज राहील मला ड्रायव्हर राहील मला सगळं जागेवरती मिळेल नुसतं प्रेम करतात पण ऍक्शन काही घेत नाही दुसरे असतात मित्रांनो ते असतात लूजर लुझर म्हणजे काय ते ट्राय करतात नाही झालं सोडून देतात ने नेक्स्ट जाताना त्यांना पण म्हणतात आपलं काम नाही बिझनेस आपण करू शकत नाही हा हे मोठ्या लोकांचं काम आहे हे दुसऱ्या स्टेटच्या लोकांचं काम आहे हे मारवाडींचं काम हे गुजरातींचं काम आहे आपलं काम नाही असं आपले लोक म्हणतात त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यामुळे जर तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल किंवा जर मोठ्या लेवलला निघून जायचं तर लुजर पण बनावं लागणार तिसरा तिसरा एल आहे मित्रांनो तिसरा एल आहे मित्रांनो तो आहे लिनर लीनर, लीनर म्हणजे काय त्याच्यावरती डिपेंड दुसऱ्यावरती डिपेंड राहतात हा निलेश तुकर मी आहे निलेश तू कर मी आहे तू अभ्यास कर, कर तू हे कर तू ते कर तू तसं कर नुसतं दुसऱ्यावरती डिपेंड असतात ते लोक दुख ते लोकसुद्धा मित्रांनो सक्सेस बनत नाही सक्सेस होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तो लास्ट कॅटेगरी म्हणजे काय मित्रांनो लीडर आणि लीडर म्हणजे काय दोस्त तो इथं ठरवतो येतो त्याची म्हणजे त्या पिक्चरमध्ये डायलॉग आहे ना आता माझी सटकली ती सटकली ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये येईल ना ती इथं ती लीडरच्या आयुष्यात येतील मंगता आहे तो मंगता आहे ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं मंगता आहे तो मंगता येईल ना मित्रांनो तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलला निघून जाल तुम्हाला देखील कळणार नाही त्यामुळे मी ह्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगेल विश यू ऑल द बेस्ट गुड लक थँक्यू हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका